नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर आज आपण आलो आहोत मालेगाव येथील श्रीहरी फार्म येथे पेरूची बागेविषयी माहिती घेण्यासाठी। चला तर बघूया त्यांना कशा पद्धतीने या बागेचं नियोजन केलेलं आहे। आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार। नमस्कार, आपलं नाव काय? माझं नाव निवृत्ती पोमनर। आणि ही पेरूची बाग इतकी सुंदर आपण डेव्हलप केलेली आहे, तर याच्यामध्ये आपण किती वर्षाची बाग आहे? ही 5 ते 6 वर्षाची बाग। 5 ते 6 वर्ष। आणि याला पाणी वगैरे आणि खत व्यवस्थापन आपण कसं करतो? ते आता आमच्या मालकांनी आम्हाला सांगत राहते की बुवा, पहिला बाग घेतला होता बरोबर आणि दुसऱ्या बागाला मध्यंतरी पाणी थोडं कमी केलं आणि लगेच जास्त पाणी दिलं बरोबर, आणि असे पाणी 2-3 आणि दुसरा बार हा जोरात सुटला। आणि किती वर्ष याला फळधारणा चांगल्या पद्धतीने झाली? तिसऱ्या चौथ्या वर्षी। आणि पाणी व्यवस्थापन म्हणजे दररोज किती दिवसांनी पाणी? नाही, पाणी हे आम्ही हे जो ड्रिप आहे त्यांनी आम्हाला मोजायला लावलं होतं ड्रिपच्या साहाय्याने की एका तासाला किती पाणी गळतं बरोबर। मग एका तासाला आमचं ते 25 ते 26 लिटर पाणी गळलं, तर असं ते आम्हाला 2-2.5 घंटे सोडायला लागते बरोबर दिवस आड करणं। आणि आपल्या जेव्हा मार्केटमध्ये हा जो माल जातो त्याला कसा प्रतिसाद मिळतो? अहो, एकच नंबर। याचं कारण असं की आम्ही ते विषारी औषधं देत नाही, द्यायला देत नाही बरोबर, फक्त एक बुरशीनाशक म्हणून देतो आम्ही बरोबर। आणि म्हणजे पूर्ण सेंद्रिय करण्याचा शेणखतच जास्त वापरते ना बरोबर। याच्यामध्ये आपल्याला किती बाय कितीचं अंतर येत आहे? हे 13x10 आहे। 13x10 का? चला आपण बघूया आपलं बाग हे बघा। आणि याची फुगवण क्षमता खूप मोठी बरोबर काय, आणि पाणी वेळेवर असल्यामुळं आणि खत व्यवस्थित असल्यामुळं एकदम चांगल्या क्वालिटीचे फळ लागलेले बरोबर, कारण झाडांना लोड बी भरपूर आहे ना। त्याची छाटणी वगैरे केव्हा करत असता तुम्ही? उन्हाळ्यात। उन्हाळ्यामध्ये? हा बार संपला ना बरोबर, तिसरा बार येईल पण तो धरायचा नाही, कारण त्याला काय म्हणजे वर्षातून 2 बार धरतात। हो, 2 ते 3 धरतो, पण हा बार दुसरा बार थोडा लेट आला आणि लेट आल्यामुळे तिसरा बार धरणार नाही, कारण त्याच्यापासून ते म्हणते का फळ मोठं होत नाही बरोबर तिसऱ्या बारचं, तर मग ते झाडाची शक्ती कमी होऊन जाते म्हणे। आणि एका झाडावर किती कॅरेट माल निघू शकतो? कम भरपूर निघतो, इतका असं गणित नाही, कारण तो झाला तो थोडीच राहते, असं नेमका असं तो एक खटी निघणारा माल नाही ना बरोबर। आणि परवडण्यासारखं पीक आहे समज शेतकऱ्यांना? परवडतो म्हणजे खूप माल, आणि मार्केटला पण इतर मालांपेक्षा आज बी निखिल काळे प्रसिद्ध आहे ना। हो, मालेगाव। मालेगावमध्ये की त्यांचं सर्वात जास्त मार्केटिंग जास्त भेटते, त्याला कारण असं की विषारी औषधं न दिल्यामुळं त्याला जो त्याच्यामध्ये हा गोडवा आहे, गोडवा म्हणजे जो अशी म्हणजे गोड लागतो, तर विषारी औषधं त्याचा गोडपणा म्हणजे सेंद्रियमुळे त्याला चांगल्या पद्धतीने गोडवा निर्माण होतो आणि फळांची क्वालिटी सुद्धा चांगली, कारण मार्केटहून त्यांना फोन येते, कारण आम्ही तर काही तीळ जात नाही, पण त्यांना फोन येते की माल येऊ राहिला का, माल येऊ राहिला का, माल येऊ येऊ राहिला का, असे ते बोलत राहते, आम्ही फक्त एवढं ऐकतो। चालेल, धन्यवाद, आपण चांगली माहिती दिली आणि एकदम चांगल्या पद्धतीने बा इथे फळधारणा वगैरे बाग व्यवस्थित झालेलं आहे आणि दररोज भरपूर माल दररोज निघतो, आणि तोडण्याची यांची एक शिफारस आहे की सकाळीच ते दोन्ही तिन्ही भाऊ सर्व्हिसला आहे, म्हणजे मार्केटला शक्यतो सकाळी तोडूनच, सकाळी तोडू, हो सकाळीच तोडू पूर्ण माल, म्हणजे 18-20-25 पर्यंत जाते ते बरोबर, म्हणजे फळ सुद्धा फ्रेश राहतं आणि मालाला भाव जास्त मिळतो। चल, धन्यवाद, आपण खूप चांगली माहिती दिल्याबद्दल। नमस्कार मित्रांनो, आपण सुद्धा अशाच पद्धतीने
पेरूची लागवड करून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवू शकता, आणि जास्तीत जास्त आपण सेंद्रिय पद्धतीने करण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून आपल्याला उत्पादन चांगले मिळेल आणि क्वालिटीत सुद्धा आपल्याला फरक दिसून येईल. आपण इथे बघू शकता की प्रत्येक फांदीवरती चांगल्या पद्धतीने फळं लागलेले आहेत, आलेले आहेत, आणि क्वालिटीसुद्धा एकदम चांगल्या पद्धतीने आहे. आणि या बागामध्ये पेरूमध्ये वर्षातून दोनदा बहार घेण्यात येतो, जेणेकरून आपल्याला वर्षातून दोनदा उत्पादन मिळून जास्तीत जास्त नफा मिळू शकतो. त्यामुळे आपणसुद्धा अशाच पद्धतीने नियोजन करून पेरूची बाग लागवड करू शकता. आता इथे तुम्ही बघत असाल तर अतिशय स्वच्छ आणि चांगला सूर्यप्रकाशसुद्धा इथे आपल्याला पोचताना दिसतोय. प्रत्येक वर्षी छाटणी केल्यामुळे झाडांच्या फांद्याची वाढ होते व फळांची जास्तीत जास्त संख्या वाढू शकते व यातूनच आपल्याला जास्त उत्पादन मिळू शकते. आणि नेहमी तण व्यवस्थापन करणे महत्त्वाचे असते, जेणेकरून पिकांना व्यवस्थित मुळांना हवा पोचेल आणि त्यातून त्याची चांगली वाढ होऊ शकते. योग्य प्रकारच्या जातीच्या झाडांची निवड करून आपण लागवड केल्यास आपल्याला शाश्वत व चांगले उत्पादन मिळू शकते व आपल्याला चांगल्या प्रकारचा मार्केटमध्ये या फळांना भाव मिळू शकतो. अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.